नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता पहिली विषय गणित बालमित्रांनो आपण एक ते पाच या अंकाची ओळख करून घेतली आहे आज आपल्याला सहाची ओळख करून घ्यायची आहे ओके पहा बालमित्रांनो या ठिकाणी मी काही चित्र दाखवणार आहे ती चित्र मोजा आणि सांगा चला मोजूयात या ठिकाणी आहेत सफरचंद एक दोन तीन चार पाच सहा म्हणून सहा अंक खाली लिहा ओके पुढे मोजा पुढे आहेत ओके झाडे एक दोन तीन चार पाच सहा ओके पुढे पेन्सिल एक दोन तीन चार पाच सहा ओके तर बालमित्रांनो या ठिकाणी पहा सहा अंक इथं लिहिलेला आहे पुढे काही चित्र दिलेले आहेत ते आपण पाहूयात सहा सहा कीटक आहेत एक दोन तीन चार पाच सहा पुढे सहा बॉक्स दिलेले आहेत गिफ्ट बॉक्स मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा पुढील वर्तुळ रिकामे आहे तिथं सहा मनी काड असं लिहिलेलं आहे चला सहा मनी काढूयात एक दोन तीन चार पाच सहा ओके तर बालमित्रांनो इथं पहा प्रथमता पाच वस्तू आहेत त्यामध्ये जर एक मिळवला तर होतात सहा म्हणजेच पाच आणि एक सहा पाच आणि एक सहा ओके झुरळाला पाय सहा हवे तर मोजून पहा झुरळाला पाय सहा हवे तर मोजून पहा ओके तर बालमित्रांनो खाली तुम्हाला आ, काही चित्र दिलेली आहेत तर दोरी अशी ठेवायची आहे की तिच्या वेटोळ्या सहा वस्तू आल्या पाहिजेत ओके चला आपण त्यावर दोरी ठेवूयात बरोबर पुढे पहा जहाज आहेत सहा जहाज मोजा आणि दोरी ठेवा एक दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीने आपण दोरी ठेवली ओके तर बालमित्रांनो पुढे आपल्याला सहा अंक लिहायचा आहे ठिपके जोडा सहा लिहा चला लिहूयात सहा 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 चला आता सहा अंक काढूयात सहा 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 ओके तर बालमित्रांनो सहा अंक कसा लिहायचा लक्षपूर्वक पहा दोन अर्ध्या वाट्या काढा खाली त्याला शेपटी जोडा ओके चला लिहूयात सहा 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 ओके तर बालमित्रांनो सहा अंक तुमच्या वहीत लिहा भरपूर सराव करा आणि शिक्षकांना जरूर दाखवा ओके धन्यवाद